रेडी स्टार्ट। आपणास उद्योगातील क्षेत्रे निश्चित करावी लागतील। आर्थिक वाढीच्या सामाजिक परिणामाकडे दुर्लक्ष करून मानवी विचार नसलेल्या अर्थशास्त्राच्या आधारे औद्योगिक उत्पादनाच्या प्रत्येक क्षेत्रात केंद्रीभूत मक्तेदारीला उत्तेजन दिले म्हणजे आपत्तीला आमंत्रण ठरणार आहे। नागरिकीकरणाचा पोट होणार नाही अशा प्रकारे औद्योगिक वाढीची आखणी झाली पाहिजे। उत्पादनाची छोटी मोठी केंद्रे योग्य पद्धतीने विकसित केली पाहिजेत। शहरे म्हणजे जंगले नाहीत तर ती निवास विस्तार होय असे आपण मानले पाहिजे। खेड्यातून शहराकडे अनेक लोकांच्या होणाऱ्या स्थलांतराला नैसर्गिक प्रक्रियेद्वारे प्रतिबंध करण्याचा प्रश्न पुढे येतो। निराळ्या शब्दात स्थलांतराला आळा बसेल अशा प्रकारे आर्थिक वाढ आणि त्या ओघाने येणाऱ्या सुविधा पुरविल्या पाहिजेत। खेड्यातील कारागिराला तंत्रशास्त्राची जोड देऊन राष्ट्रीय बाजारपेठेशी त्याचा दुवा प्रस्थापित केला पाहिजे। त्यांच्यासाठी एक संपूर्ण क्षेत्र राखून ठेवले पाहिजे। केवळ भलावणीची भूमिका न घेता अत्यंत शास्त्रीय पायावरील तांत्रिक व्यवसाय अशा स्वरूपात ग्रामीण कारागिराचा विकास करावयाचा आहे। परिच्छेद लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी ग्रामीण भागात दूरदर्शन सारख्या सुविधांचे जाळे पसरले पाहिजे। शहर आणि खेडे यातील अंतर कमी करण्याला अग्रक्रम दिला पाहिजे। सर्वांगीण मानवी वाढीसाठी ही किंमत आवश्यक आहे। अन्यथा आपल्या सर्वांचे दशकादशकांचे सर्व प्रयत्न शहरातील धगधगणाऱ्या संतापात आणि नैराश्यात भस्मसात होतील। या युक्तिवादाचे हे सर्वसाधारण सूत्र तुम्ही मान्य केले तर तपशील ठरविणे अवघड नाही, तो अपरिहार्यपणे येईलच। मातीचे गुणधर्म असलेली पर्यायी इमारत साधनसामुग्री आपण जोपर्यंत निर्माण करीत नाही ती टिकाऊ आणि स्वस्त ठेवत नाही आणि नवीन ग्रामीण निवारे निर्माण करण्याला मुभा देत नाही, तोपर्यंत आपले लोक मातीच्या खुराड्यातून बाहेर पडण्याची शक्यता नाही। राहणीमानाच्या नवीन आणि सौंदर्यनिष्ठ व्याख्येला आधारे जनतेसाठी घरे अन्न वस्त्र विषयक समस्या सोडवल्याखेरीज शहरातील तणाव कमी होणार नाही। स्टॉप।